படியாரு படியாரு लारजे आज उसळटा आणि आम्ही त्या दिसाची वाट पळतात. 7 मे 2024 ज्या दिसा हो मतदानाचा दिस जावन असा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि म्हणलेलं असा हो एक लोकशाहीचा उत्सव जावन असा. आणि ह्या लोकशाहीक तितले लोक पार्टिसिपेट जातले तितलेच या लोकशाहीचो एक मोठो विजय जावपाक शकता. आणि म्हणूनच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियन 85 वर्ष वैर आणि पीडब्ल्यूडी ह्या सगळ्याक आज घर बसल्या बसल्या आज मतदानाचा अधिकार दिलो असा. आणि ह्यांच्या सगळ्याक आज कार्यकर्त्यांसर मोठे उपस्थित असा. आमची जबाबदारी असा, आम्ही थोडी खाण्याची जबाबदारी घेऊची गरज असा की 85 वर्ष वैर आणि पीडब्ल्यूडी किंवा बेड रिडन जे आमचे जे मतदार जे असतात ते बीएलओच्या वरवी किंवा आरओच्या वरवी त्यांना आज त्यांचे नाव नोंदणी करून व 100% जो मतदानाचा लोकशाहीचा उत्सव जो असा तो मनोवपा खातीर आम्ही सगळ्यांनी हातभार लावपाची गरज असा. आणि त्या खातीर आज प्रत्येक जण वावरत असा. Very first time from 1999 he has been elected consecutively for 5 terms, 25 years non-stop, the only MP from full of India, I must say that's the record. Dusra MP ha tamcha Bharat desh bhar mhanla mole mole not consecutively but the first MP and only MP and we are proud to have him from Goa. So from 1999 till date in power and that's the strength of BJP in Goa. Secondly, his name to be declared in the first list and you know we are proud to have him and we are here to declare our support. We wish him all the very best, God bless you. And we together this year I'm sure we together will give you the highest winning margin. आमचे माननीय प्रधानमंत्री चढ गरज असा मोर देन व्हॉट ही नीड्स अस वी नीड हिम कित्याक त्या हातूंतल्यान आम्ही एक सुपर पॉवर जातले विश्वगुरू जातले आणि आत्मनिर्भर जातले आणि जगातली एक सगळ्यात वडली इकॉनॉमी जातले 2047 पर्यंत जाल्यार आयच्यान जी पावलां काढल्या जाल्यार आयच्यान आमचे हे जे काम सुरवात जाता जाल्यार भरघोश मतांनी भाऊ चिकतलो हे 100% कोणाक दुबाव आसा. दुसऱ्या मनशान खलपान म्हाका दिसता सध्या म्हापसा हरपरान आशिल्ले डेपोजीट आणि डेपोजिटर वाढोवंक शकता तांचे वाचोवंक शकता काय ना हे विचार करपाची गरज आसा. जो मनीस बँकेक वाचोवंक शकलो ना तो गोंय सांबाळपाची भाषा खंयची उलयतलो. आम्ही एक क्लियर मेसेज दिवपाक जाय आणि सगळ्यांनी म्हाका दिसता 20 मतदारसंघात भाऊक हांगा आणि थंय पल्लवी देतेक आम्ही काम करतले जाल्यार सगळे आमदार खास आणि आमचे मंत्रीगण सगळे जे काम करतलेच कार्यकर्ते काम करतले. पण लास्ट टाइम जी 60,000 मार्कीन आशिल्ली ती कमीच कमी 1,00,000 ह्या फाटी दिली जाल्यारूच श्रीपाद भाऊक प्रमोद सावंतक आणि आमचे माननीय प्रधानमंत्री खरी पावती जातली हे आमचं काम करून दाखवून जाय दाखयतले काय ना. आज आम्ही एक संकल्प करूंक जाय की आम्ही आयच्यान श्रीपाद नायकाक निवडून हाडपाक आमच्या आमच्या मतदारसंघात आम्ही व्हडल्या प्रमाणात त्यांना लीड दिवपाचे काम आम्ही करूंक जाय. पेपरात जायते गोष्टी येतात थंय दुर्लक्ष करून आमचा परिसर आम्ही सांभाळपाचं आम्ही काम केल्या. म्हाका दिसता की आम्ही आमकां यश आम्ही निश्चित आमकां गावतले. देशाचे प्रधानमंत्री जे पर्यंत वचूंक जाय की बाबा श्रीपाद नायक जो निवडून आयला तो फक्त 60,000 मतांनी पण व्हडल्या प्रमाणात बहुमतांनी तो निवडून येतलो ही आशा धरून आम्ही काम करपाचा प्रयत्न आम्ही करूंक जाय. आयच्या दिसा त्यांना हांव शब्द दिता सत्तरीच्या तालुक्यातल्या आज सत्तरीच्या जी आघाडी गावतली 31-35 हजाराची आघाडी जी गावतली ते आघाडी घेऊन म्हाका दिसता ते फुडें जर सरले बिचोली तालुक्यात मुख्यमंत्री सांभाळटलो त्याच्या नंतर आमकां जे कितें करूंक जाय आमचे जे स्वप्न असा की 1,00,000 पार म्हणून आम्ही त्यांना आम्ही म्हणटा आमच्या मतदारसंघात आमकां ते आघाडी आमकां निश्चित गावतली. की जे कितें 5 वेळा म्हणजे सारख्या सामान्य कार्यकर्त्यांक खासदार म्हणून दिल्ली धाडून
15 वर्षा देशाची सेवा करण्याची संधी दिली, 10 वर्षा विरोधी पक्ष विरोधी बापायवर बसवायची संधी मिळी, परंतु विकासात खरीच आम्ही कमी केले ना, देशाचा विकासही केलो, या राज्याचा आम्ही विकास करतो, विकास तुम्ही पळतात त्यावर काय मोजी ना, आणि म्हणून ह्या सगळे जे किती श्रेय जे असा ते आमच्यापेक्षा तुमकं चढ असा, आणि म्हणून पार्टी जर आज पुढे वरून जाईल जाल्यार तुमच्या या सगळ्या परिश्रमाची आणखी गरज असा, येणार जो निवडणूक जी असलेली ती निवडणूक आमकां जिंकूं जाय, हा विश्वजन म्हणला निवडणूक जिंकपाक काय येणार, परंतु ती मोठ्या मताधिक्यान आमकां जिंकूं जाय, कारण ह्याची जी इच्छू इच्छू करणारी तोंडां आसा ती तोंडां बंद केन्ना करतले, त्यांना त्याच भाषेन आम्ही उत्तर दितले, आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्या कडेन विनंती आसा, येणारे 20-22 दीस उरिल्ले आसा, या 20-22 दिसांक फक्त आणि एक 10-10 प्रत्येक कार्यकर्तो वाढोवपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार निश्चितपणे तांकां सडे तोड उत्तर जे मेळटले, कारण तेच उत्तर तांकां योग्य आसा, विकास सोडून दी, पण आणि एक दुसरी बाजूय विकासाची आसा, विकास शब्दा खातीर आमी मटेरियल विकास केलो न्ही, बायो विकास केलो न्ही, पण तो हांगा भारतीय जनता पक्षाचो प्रत्येक कार्यकर्तो राष्ट्रभक्ती कडेन ताका जोडून दिल्लो आसा, ह्या भारत देश विकसीत करप व देश जगात नंबर वन करप ही देशाची ताकद नंबर वन करप हे नरेंद्र मोदीचे स्वप्न आमकां सगळ्यांनी पूर्ण करपाचे आसा, आणि हे सगळे करता आसतना उत्तर गोयच्यान आम्ही आमचे श्रीपाद भाऊ नायक यांच्या भरघोस मताने आम्ही निवडून देऊ जाय, आणि म्हणून हांव सगळ्यांक विनंती करता की आतापर्यंत आम्ही जितले मतदान करू नाशिले कारण सदोदित लोकसभा निवडणुकीक आम्ही मतदान जे असा ते थोडेसे कमी जाता, पण आम्ही सगळ्यांनी जर हे ठरवले जाल्यार म्हाका पूर्ण विश्वास आसा गोंया भितर पहिले वेळाचेर अशा पद्दतीचे मतदान जातले की लोकसभेक हाच्या पयलीं इतले मतदान केन्नाच जावंक नाशिल्ले, इतले मतदान भारतीय जनता पार्टीचे सगळे हितचिंतक आमचे वेलविशर भारतीय जनता पार्टीचे आमदार मंत्री आपापल्या भागा भितर करतले हो विश्वास व्यक्त करता, आणि गोंयच्यान दोनूय सीट गोंयकार नरेंद्र मोदीचे जे 400+ आम्ही म्हणतात फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 405 जे म्हणतात या 400 पारा भितर भारतीय जनता पार्टीचे उत्तर गोंयच्यान श्रीपाद भाऊ नायक आणि दक्षिणेतल्यान पल्लवी श्रीनिवास झेंपो ही गोयकार आमचे निवडून येतली अशी आशा व्यक्त करता।